मी श्रुती बहिरगावकर आणि तुम्ही पाहताय रॉयल मराठी। उदयनराजे हे साताराच नाही तर राज्यभरातील जनतेच्या औत्सुक्याचा विषय असतो। राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता। मजबूत शरीर यष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यात नेहमीच बोलबाला असतो। युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजेंनी उगारलेलं बोट, उडवलेली कॉलर, काय बाई सांगू कसं ग सांगू हे म्हटलेलं गाणं, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचं नेहमी सर्वांना आकर्षण असतं। चारचाकी इतकंच त्यांना दुचाकी सुद्धा वेगात चालवण्याची प्रचंड आवड आहे। खासदार उदयनराजे भोसलेंचे काही शौक निराळेच असतात। नुकतीच पुण्यातून BMW गाडी त्यांनी विकत घेतली। पुण्यातील बवेरियन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड येथील त्यांच्या BMW या कंपनीची TEX5 ही गाडी त्यांनी विकत घेतली आहे। या गाडीचा नंबरही त्यांच्या नेहमीच्या म्हणजेच जेम्स बॉन्ड नंबरशी निगडीत 007 असा आहे। उदयनराजेंना गाड्यांवर भलतंच प्रेम आहे। त्यांच्याकडच्या प्रत्येक गाड्यांचा एक इतिहास झाला असं म्हणायला सुद्धा हरकत नाही। त्यांनी त्यांच्या जीवनात कमी वयात पहिल्यांदा वाहन खरेदी केलं ते म्हणजे जिप्सी। जिप्सी काही काळ वापरल्यानंतर त्यांनी लगेचच महिंद्रा कंपनीची त्यावेळची थार गाडी विकत घेतली। त्यानंतर टाटा CR, टाटा इस्टेट, स्कॉर्पियो, मर्सिडीज, ऑडी, सफारी, पजेरो अशा असंख्य गाड्यांचे शौक त्यांनी पूर्ण केले। सध्या त्यांच्याकडे फोर्ड इंडीवर MH11AB007 ही गाडी होती। त्यानंतर त्यांनी BMW या कंपनीची TEX5 ही पुण्यातून नवी गाडी खरेदी केली आहे। उदयनराजेंना गाड्यांचा छंद आहे, तसंच या गाड्यांसाठी ते 007 हा क्रमांक आवडीनं घेतात। त्यांच्याकडे पल्सर बाईकसह इनोवा, जिप्सी, रेंज रोवर, फोर्ड या कंपन्यांच्या आलिशान गाड्या आहेत। तसंच त्यांना बुलेटची सुद्धा आवड आहे। ते त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याची बुलेट घेऊन सातारा शहरातून कधी कधी आवडीनं फेरफटका सुद्धा मारतात। उदयनराजेंचा राजकारणापेक्षा जास्त ओढा हा महाविद्यालयामध्ये शिकत असताना वाहनांमध्ये आणि रेसिंगमध्ये होता। त्यांचं शिक्षण परदेशात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधून झालं, शिवाय लंडनमधून त्यांनी MBA देखील केलं। या कालावधीत त्यांना छंद लागला तो रेसिंगचा। लंडन, जर्मनी, फ्रान्स या देशात ते कायमच रेसिंगच्या ट्रॅकवर दिसत होते। उदयनराजेंच्या या छंदाचा धसका त्यांच्या आजी म्हणजेच राजमाता सुमित्रा राजे भोसले यांनी घेतला होता, त्यामुळे त्यांना त्याबद्दल नेहमीच टोकत असायच्या। तर दुसरीकडे वडिलांचं म्हणजेच प्रतापसिंग महाराजांचं उदयनराजेच्या कमी वयामध्येच निधन झालं, त्यामुळे राजमाता कल्पना राजे या कायमच त्यांच्याबद्दलची काळजी करत होत्या। शिवाय त्यांनी शिक्षण संपल्यानंतर लवकर भारतात यावं असा आग्रह सुद्धा त्यांच्याकडूनच झाला। उदयनराजे जेव्हा भारतात आले म्हणजे साताऱ्यात आले तेव्हा ते आपोआपच राजकारणात गुरफटत गेले आणि त्यांना त्यांचा गाड्यांचा आणि रेसिंगचा छंद हा कालांतरानंतर मनातच दाबून ठेवावा लागला। ही मनातील खंत मात्र ते अनेक वेळा आपल्या जवळच्या मित्रांसोबत कायमच शेअर करतात। परंतु आजही एखादा भारदस्त वाहन त्यांच्या हातामध्ये आलं तर ते सातारा शहराबरोबर कास परिसरामध्ये फिरायला जातात। असाच काहीसा प्रकार साताऱ्यात बघायला मिळाला। उदयनराजेंच्या एका चाहत्यानं आपल्या ओपन ऑडी कारमधून फेरफटका मारण्याची राजेंना विनंती केली। मग काय, विनंतीला मान देऊन राजेंनी ऑडी कारमध्ये स्वार होत सातारा शहरातून अर्धा तास फेरफटका मारला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा।